नमस्कार, मी श्वेता शिर्के। बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बदलापूर मध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर येत आहे। याबाबत त्या महिलेने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे। अरुण मजे असे त्या आरोपीचे नाव असून IPC 189(13), BADS 354(a), 354(d), 506, 507 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मार्च 2012 पासून सेंट झेवियर शाळेत त्या महिलेशी ओळख करून तो तिचा पाठलाग करत असे। रोज पाठलाग करून अरुण वजे शेवटी त्या महिलेच्या घरी जबरदस्ती जाऊन पोहोचला व तिचे हात धरले व विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार या महिलेने पोलीस ठाण्यात केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सुतार व हेड कॉन्स्टेबल माने या घटनेचे पुढील तपास करीत आहेत। मिलिंद वानखडे यांची भारिप बहुजन महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।